रामटेक तालुक्यातील 40 शेतकऱ्यांनी 1 जुलै रोजीच्या कृषी दिनानिमित्त गोंदिया येथील रुची अॅग्रो येथे भेट दिली. या दरम्यान त्यांना जैविक व सेंद्रिय शेती संदर्भात कार्यशाळेत सहभाग घेतला. पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी हे प्रशिक्षण आयोजित केले होते व ते स्वतः सुद्धा या कार्यशाळेत सहभागी झाले होते. गोंदिया येथील ऍडव्होकेट महेंद्र ठाकूर आणि त्यांचे वडील यांनी गोंदिया येथे रुची अॅग्रोची निर्मिती केली आहे. या ठिकाणी जैविक खते, औषधी, कीटकनाशके, जीवाणूंची निर्मिती असे सर्व निर्माण केले जाते. गोंदिया जवळील रायपूर येथे 150 एकर शेतीमध्ये जैविक शेती केली आहे. स्टॅव्हिया म्हणजे शुगर फ्री साखर, वांगी, पेरू, पपई, आंबा, डाळिंब आणि ड्रॅगन फ्रूट इत्यादींच्या कलम करणे, रोपांची काळजी घेणे आणि इतर बाबींची माहिती ऍडव्होकेट महेंद्र ठाकूर यांनी दिली. जेवणानंतर जैविक शेती संदर्भात कार्यशाळा पार पडली. यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना महेंद्र ठाकूर यांनी उत्तरे दिली. यावेळी चंद्रपाल चौकसे यांनी मार्गदर्शन केले. सीताराम, सव्वा लाखे, अनिल वाघमारे, गणवीर बिरणवार आणि इतर शेतकरी मित्र यावेळी उपस्थित होते. दौऱ्याचे आयोजन पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी केले होते. राजू कापसे, रामटेक. आपण ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय शेती करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्याला भाव जास्त येईल. आणि चौथं की फक्त शेती आणि धानाच्या शेतीवर विसंबून न राहता आजूबाजूला जर ऑस्ट्रेलियन टी म्हणा किंवा ते ड्रॅगन फ्रूट म्हणा किंवा जाम त्यांनी जे दिलं किती जोरदार जाम खूप आहे. म्हणजे आपल्याला परत आजपासून यांनी मला मित्र बनवलं हे बनवत नव्हते. मी त्यांना म्हटलं का आपले